दिवाळीच्या सुट्टीनिमित्त पर्यटकांची पावलं आता कोकणाकडे वळू लागली आहेत मागील दोन दिवसात गणपतीपुळ्यात जवळपास पन्नास हजार भाविकांनी बाप्पाचं दर्शन घेतलं आहे दापोली गुहागर राजापूर रत्नागिरी सारख्या प्रमुख पर्यटनस्थळी पर्यटकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय याचा आढावा घेतला या आमचे प्रतिनिधी अमोल मोरेनी हा आठवडा तसं म्हटलं तर धमाल मजा मस्ती आणि फुल एन्जॉयमेंटचा आहे कारण की स्वाभाविकपणे दिवाळीनिमित्त सुट्ट्या आल्या आणि अगदी आठ दिवस सध्या प्रत्येकजण ही जी सुट्टी आहे ती एन्जॉय करतोय आणि स्वाभाविकपणे कोकणाला त्याच्यामुळं एकंदरीत मोठी पसंती जी है, थी है, आहे ती या ठिकाणी मिळताना आपल्याला दिसून येते गणपतीपुळात आहे आणि त्या ठिकाणी आत्ता जे काही पर्यटक आलेले आहेत भाविक आलेले त्यांची ही गर्दी आपल्याला दिसून येऊ शकते अर्थात जी काही आकडेवारी आली त्यानुसार मागच्या दोन दिवसामध्ये केवळ बाप्पाच्या दर्शनासाठी जवळपास पन्नास हजार भाविकांनी गणपतीपुळ्याला भेट दिलेली आहे इथं प्रत्येकजण येतोय बाप्पाचं दर्शन घेतोय आणि त्यानंतर या चौपाटीवरती येतोय फुल एन्जॉय करतोय आणि साधारणतः आठवडाभर अशा प्रकारची गर्दी किंवा पर्यटकांचा ओघ कायम राहील असा एक अंदाज आहे काही पर्यटक का आहेत जे राज्याच्या विविध कानाकोपऱ्यातून आलेले आहेत ज्या काकी आहेत त्या सोलापुरातून आलेल्या आहेत चार दिवस सुट्टी म्हणजे आपण असं म्हणू की अधिक सुट्टी आहे आठ दिवसाची कसं वाटतंय कोकणात येऊन छान वाटायला आहे आणि गर्दी भरपूर आहे पण आम्ही फुल एन्जॉय केलेलं आहे सगळ्या आम्ही फॅमिली सोबत आलेला आहोत आणि छान वाटलं कोकणात एकदम मस्त वाटलं कारण आता मागच्या काही आठवड्यात भरपूर पाऊस होतं त्याच्यामुळं दिवाळीनंतर आम्हाला हे जमेल का नाही असं वाटत होतं पण मागच्या तीन ती तीन चार दिवसापासून वातावरण एकदम छान असल्यामुळं आम्ही व्यवस्थित एन्जॉय केलेलं आहे अर्थात तुम्ही कोकणात येत आहे मजा मस्ती करा पण समुद्रात ज्या वेळेला तुम्ही येता त्यावेळेला पाण्याचा अंदाज घ्या इथल्या सूचनांचं पालन देखील करा कारण की काही दुर्घटना घडतात अशा वेळेला आपण अधिक सतर्क राहणं गरजेचं आहे कॅमेरामॅन शुभम राऊतसह अमोल मोरे एबीपी माझा गणपतीपुळे रत्नागिरी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट